गुड आफ्टरनून एवरीवन. आता आपण इलेक्ट्रिक मोटर अँड ट्रान्सफॉर्मर या सब्जेक्टचं 11वा प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. प्रॅक्टिकलचं नाव आहे टू परफॉर्म द पॅरलल ऑपरेशन ऑफ टू सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अँड डिटरमाइन द लोड करंट. ओके, सो आता ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, दोन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते पॅरलल कनेक्ट करणार आहे आणि पॅरलल कनेक्ट केल्यानंतर आपण चेक करणार की त्याचे जे इंडिव्हिज्युअल करंट असणार आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मर 1 फ्लो होणारा करंट I1 आणि ट्रान्सफॉर्मर 2 फ्लो होणारा करंट I2, या दोघांची समेशन ही लोड करंट IL इतकी येते का. ओके, पॅरलल ऑपरेशन आपण जनरली कशासाठी परफॉर्म करत असतो, जेव्हा लोडची डिमांड खूप जास्त असते आणि तो लोड आपण मॅक्झिमम डिस्ट्रीब्यूट करतो किंवा कन्झ्युमरपर्यंत प्रोव्हाइड करतो, तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला ट्रान्सफॉर्मरलाच आधी द्यावा लागतो आणि त्यानंतर तो स्टेप डाऊन स्टेप अप काय होऊन पुढे तो डिस्ट्रीब्यूट होत असतो. पण कधीकधी काय होतं की एकाच ट्रान्सफॉर्मरवरती जर आपण मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लोड जर दिला तर त्या ट्रान्सफॉर्मरच्या लाईफवरती, त्या ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीवरती आणि त्या ट्रान्सफॉर्मर परफॉर्मन्सवरती हा काही ना काही इफेक्ट होत असतो. मग अशा कंडिशनला काय केलं जातं की जो सप्लाय आपल्याला येतो आहे तो एकाच ट्रान्सफॉर्मरवरती न देता तो लोड दोन ट्रान्सफॉर्मरवरती इक्वली शेअर केला जातो आणि इक्वली लोड शेअर करून तो असा पुढे आउटपुट साईडला लोडकडे प्रोव्हाइड केला जातो किंवा कन्झ्युमरकडे प्रोव्हाइड केला जातो. ओके, सो आता प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण याचे कनेक्शन डायग्राम बघूया. एकदम सिंपल आहे, बघायला खूप, तुम्ही जर असे बघितले कनेक्शन तर खूप कॉम्प्लिकेटेड वाटतील, पण डायग्रामवरनं जर बघितलं तर एकदम सिंपल कनेक्शन आहे. ओके, बघा, दोन ट्रान्सफॉर्मर आहे T1 आणि T2. हे दोन्ही ट्रान्सफॉर्मर मी काय केले, पॅरललमध्ये कनेक्ट केलेले. बघा, तुम्हाला इथे पण दाखवतो मी ॲक्च्युअलमध्ये, ट्रान्सफॉर्मर 1 आणि ट्रान्सफॉर्मर 2 हे दोन्ही ट्रान्सफॉर्मर मी काय केलेले, एकमेकांना पॅरललमध्ये कनेक्ट केलेले. ओके, आता बघा, इकडे बघा काय केलेलं, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस पहिल्यांदा व्होल्टमीटर कनेक्ट केला, सॉरी ऑटो ट्रान्स आपला जो मेन ट्रान्सफॉर्मर आहे 1 तो कनेक्ट केला, त्याच्या अक्रॉस व्होल्टमीटर कनेक्ट केलं, सिरीजमध्ये ॲमीटर आहे, पुढे काय केलेलं आहे, ॲमीटर आहे, पुन्हा लोडच्या अक्रॉस व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे आणि हा दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे, दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे. आता एकदम सिम्पल कनेक्शन आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, जसं डायग्राममध्ये आपल्याला दिलं होतं त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर 1 जो आहे तो या ट्रान्सफॉर्मरच्या किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस कनेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या कॉमनमधून निघाला, इथे व्होल्टमीटरच्या कॉमनला गेला, व्होल्टमीटरच्या रेंजमधून निघाला, ॲमीटरच्या कॉमनला गेला, ॲमीटरच्या रेंजमधून निघाला IL-ला, म्हणजे आपला लोड करंट ज्याच्यावरती दिसणार आहे त्याच्याकडे गेला, तिथून पुन्हा त्याची रेंज जी निघाली ती कुठे गेली, डायरेक्ट लोडच्या कॉमन पॉईंटला गेली. त्यानंतर पुढे बघा, त्याच्या अक्रॉस मी व्होल्टमीटर कनेक्ट केलेले ब्लॅक आणि ब्ल्यू वायर. बघा ही ब्लॅक आणि ब्ल्यू वायर, बघा इथे मी दाखवतो तुम्हाला, दिसते कॉमन आणि रेंजला, म्हणजे थोडक्यात काय केलं, मी व्होल्टमीटर याच्या अक्रॉस कनेक्ट केलं. त्यानंतर पुढे काय झालं, तिथून एक लिंक निघाली, बघा रेंजमधून ही वायर, बघा ही वायर निघाली आणि ही कुठे गेली, याच्या निगेटिव्हला किंवा न्यूट्रलला, कशाला, ट्रान्सफॉर्मर 1 HV-ला. ओके, आता सेकंड ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन बघूया. सेकंड ट्रान्सफॉर्मरला काय केलं, बघा, पुन्हा मी मेन्सपासून सप्लाय घेतला, ऑटो ट्रान्सफॉर्मरपासून जसला तसं HV साईड कनेक्ट केली. आता LV साईडपासून काय, LV साईडच्या कॉमनमधून निघाली, फेजमधून निघाली, कुठे गेली, ॲमीटरच्या कॉमनला गेली, ॲमीटरच्या रेंजमधून जी लिंक निघालेली ती कुठे गेली, लोड करंटच्या कॉमनला गेली. आणि लास्ट ही मोठी वायर जी तुम्हाला दिसते, बघा ही रेड कलरची, ही कुठे जाते, डायरेक्ट न्यूट्रलपासून, लोडच्या न्यूट्रलपासून ट्रान्सफॉर्मर 2 न्यूट्रलला. सो अशा प्रकारे आपण काय केलं, सर्किट आहे कम्प्लीट केलं. आता आपण ऑब्झर्वेशन टेबल बघू की नेमकं आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय मेजर करायचं आहे. ओके, सो बघा, सिरियल नंबर 1, ॲमीटर 1, ॲमीटर 2, IL मेजर्ड आहे आणि इथं IL कॅल्क्युलेटेड आहे. ओके, IL कसा काढणार, IL म्हणजे लोड करंट, आणि लोड करंट कसा राहणार आहे, I1+I2, कारण की दोन्ही ट्रान्सफॉर्मरमधला लोड हा काय होतो आहे, आता डिवाइड होतो आहे, त्यामुळे दोन्ही करंट काय होणार आहे, डिवाइड होणार आहे टोटल करंटच्या. ओके, आणि ते कसे डिवाइड होणार आहे तेच आता आपल्याला इथे बघवायचं आहे. ओके, सो आता आपण बघूया. आता मी काय करतो, सप्लाय ऑन करतो. ओके, बघा ट्रान्सफॉर्मरची लाईट ब्लिंक झाली. आता व्होल्टेज 230 सेट करायचं. बघा, मी इथून व्हॅरी करतो आहे, इकडे व्होल्टेज व्हॅरी होत आहे. बघा, 200 नेला मी. ओके, आता लोड दिलेला आहे का सध्या, नाही, म्हणून बघा 0, 0 आणि 0 वरती आता लोड देणार मी ट्रान्सफॉर्मरला. बघा, एक लॅम्प ऑन झाला, दुसरा एक लॅम्प ऑन झाला,
तुम्ही करंटचे व्हॅल्यू बघू शक बघा चेंज झालेलं आहे. बघा इथं 0.5, इथे 1.3 आणि इथे 1.4. ओके, सो आता आपण नोट डाऊन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय आय वन आहे. ओके, सो आपण इथं आय वन इथे बघूया. बघा 0 आणि 0.1 अप्रॉक्सिमेट तो जवळ आहे, म्हणून मी याला घेतो 0.1 अँपियर. ओके, आता आय टू बघूया. आय टू आपला इथे असणार, आय टू बघा किती दाखवतो आहे, 1.3 दाखवतो आहे आपल्याला, 1.3. आणि लोड करंट आय एल बघा 1.4 दाखवतो आहे. ओके, 1.4. ओके, आता हा मेजर्ड व्हॅल्यू 1.4 आली, आपल्याला कॅल्क्युलेटेड पण चेक करायचं आहे. मग फॉर्म्युला काय, आय वन प्लस आय टू. आय वन किती आला, 0.1 + 1.3 = 1.4. सो हे प्रूव्ह झालं इथे की ट्रान्सफॉर्मरवरती पॅरलली लोड इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो आहे लोड साईडला. ओके, सो पुन्हा आपण काय करायचं, लोड ऑफ करायचा, नंतर ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब पुन्हा 0 सेट करायचा, स्विच ऑफ करायचा. सो अशा पद्धतीने आपण बघितलं की पॅरलल ऑपरेशन ट्रान्सफॉर्मरवरती परफॉर्म केल्यानंतर ट्रान्सफॉर्मरकडनं इक्वली लोड हा डिस्ट्रीब्यूट केला जातो लोड साईडला. ओके, थँक्यू.